हेडलाइन्स प्रायोजक सोफा फैक्ट्री द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। बारसूतील रिफायनरी विरोधकांचं आंदोलन 3 दिवस स्थगित, माती सर्वेक्षण न थांबल्यास पुन्हा आंदोलनाचा सरकारला इशारा। राष्ट्रवादी बारसूबद्दल सकारात्मक, अजित पवार यांच्या भूमिकेनं उद्धव ठाकरे एकाकी पडल्याची चर्चा। कोर्लईतील मंत्रालयातून गायब झालेली फाईल अखेर सापडली, प्रकरणाचा सखोल तपास करण्याची किरीट सोमय्या यांची शिंदे सरकारकडे मागणी। उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, शिवसेनेच्या मालकीची सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी मतदान, दिवसा इथे काँग्रेसचा विजय तर बीडच्या वडवणीत राष्ट्रवादीचा झेंडा। राज्यात पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा अलर्ट, पुणे वेधशाळेनं वर्तवला अंदाज। मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण, मॉरिशसच्या पंतप्रधानांचं दिग्गजांची सोहळ्याला उपस्थिती। जिया खान प्रकरणाचा 10 वर्षांनी निकाल, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता। दिल्ली पोलिसांच्याकडून ब्रजभूषण सिंहच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठं यश। स्पॅम कॉल्समुळे त्रस्त मोबाईल ग्राहकांना दिलासा, टेलिकॉम कंपन्या वापरणार AI फिल्टर।